या ठिकाणी आज आयोजित केली आहे आणि मी प्रथमतः धन्यवाद देतो कोल्हापूर मधील पदाधिकाऱ्यांचे की कारण एक महिना दोन महिने हा विषय चालला होता की मीटिंग कोल्हापुरात घ्यायची का सांगली तर ही मीटिंग कोल्हापुरात त्यांनी घेऊन सुरुवात त्यांच्यापासून झालेली आहे आणि अतिशय छान नियोजन मी काकासाहेब आणि आमचे भाऊजी जयसिंग राव त्याबरोबर त्यांची टीम यांना देतो। आज या ठिकाणी राज्य कार्यकारिणी आढावा बैठकीच्या निमित्ताने उपस्थित असणारे जयमल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय लोकनेते दौलतनारायण शितोळे साहेब त्याचबरोबर स्टेजवरले सर्वच मान्यवर सर्वांचे नाव काय घेत बसत नाही त्याचबरोबर या ठिकाणी कोल्हापूरची टीम ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते त्याचबरोबर बाहेरून आलेले सांगली जिल्ह्याची टीम असेल तसेच महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून आलेले सर्वांना जय मल्हार। आज या ठिकाणी आपण जी मीटिंग घेतोय मला वाटते अशीच मीटिंग सासवड मध्ये पण सुरुवातीला झाली होती तर या ठिकाणी मला सांगली जिल्ह्यात जे जे कामं झालेत त्या कामाचा आढावा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। पहिल्यांदा आमची पार्श्वभूमी सांगतो ज्या जय मल्हार क्रांती संघटनेत आम्ही 2 वर्षापूर्वी नानांची भेट घेऊन प्रवेश केला मला वाटतंय सांगली जिल्ह्यातून बाळनांना जितकं ओळखताय तितकं बाकी सर्वांना तुम्ही जास्त काही ओळखत नाही तर बाळनांच्या मुळे मला किंवा अनेक 2-3 होते त्यांच्यामुळे आपण नानांना भेटलो नानांचे विचार पटले आणि या ठिकाणी आपण जय मल्हार क्रांती संघटनेत प्रवेश केला आणि तिथून पुढे कामाची सुरुवात झाली। त्यानंतर पहिल्यांदा नानांची संघर्ष यात्रा संपूर्ण सांगली जिल्ह्यात 4 दिवस यशस्वीरित्या सांगली जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडली। त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी शाखा ओपनिंग केल्या त्याचबरोबर काही ठिकाणी मोठे कार्यक्रम पण घेण्यात आले त्यात आष्टा असेल नांद्रे असेल जत असेल त्याचबरोबर कसबे डिग्रज असेल या ठिकाणी मोठे कार्यक्रम घेऊन नानांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर सांगली जिल्ह्यात सांगली तो सांगली परिसरात महापूर आला त्यावेळी नानांनी पाठवलेल्या बोटींचे नियोजन करून कमीत कमी 7-8 हजार लोकांचे प्राण वाचवण्याचे काम नानांनी पाठवलेल्या लोकांनी आणि सांगली जिल्ह्यातल्या टीम यांनी सर्वांनी केले। त्याचबरोबर त्यावेळेला मला वाटतं सांगली जिल्हा अधिकारी आणि सांगलीतील मोठ्या अधिकाऱ्यांनी नानांना बोलवून नानांचा असा भव्य असा सत्कार देखील त्या ठिकाणी केलेला होता। त्यानंतर राजीव माजनाक यांच्या स्मारकासाठी जागा व स्मारक बांधून देण्यासाठी आपल्या सांगलीच्या टीमने निवेदन आपण देण्यात आली होती त्याचबरोबर बहिर्जी नाईक यांच्या निधीची मागणी सुद्धा करण्यात आली होती। त्यानंतर एक काळ असा नानांच्यावरती ओढून आलता आणि त्या नानांच्यावर झालेल्या अन्याय निसरतात सांगली जिल्हा अधिकारी असेल SP ऑफिस या ठिकाणी निवेदन देऊन तीव्र असा निषेध जाहीर करण्यात आला होता त्यात सुद्धा सांगली टीम अग्रेसर होती। आरक्षणाचा लढा यासाठी सांगली जिल्हा अधिकारी तहसीलदार ऑफिस या ठिकाणी आंदोलन घेण्यात आली। त्यानंतर जिल्ह्यातील विद्यमान आमदार असतील त्यांना सुद्धा निवेदन देण्यात आली। त्याचबरोबर मतकुणकी तसगाव शेजारीच आहे मतकुणकी या ठिकाणी वादळी वाऱ्यात घराचं पत्र्याचं जे वरचं छप्पर आहे ते उडून गेलं आणि त्या पत्र्याला जे अँगल असत त्यालाच एक पाळणा बांधलं होता त्यात 4 महिन्याचं मूल होतं ते सुद्धा त्याच्याबरोबर उडून गेलं ते तिथं मयत झालं। त्या ठिकाणी नानांना ही बातमी आम्ही सांगितल्यानंतर नानांनी लगेच इमिजिएटली 21,000 रुपये बाळनांच्या खात्यावर पाठवून आम्ही त्यांना माय हँड हातात रोख रक्कम देऊन 21,000 ची मदत करून दिली। त्याचबरोबर आपल्या टीमने शासकीय जे काय कागदपत्रांची जुळवाजुळव असेल हे सर्व करून त्यांना 4 लाखाची मदत मिळवून दिली। त्याचबरोबर जे काय दानशूर व्यक्ती असतील तिथले आसपासचे त्यांच्याकडून त्या कुटुंबाला 1 लाखाच्या घरात म्हणजे 1-1.5 लाख रुपये परत एक्स्ट्रा आणि मदत मिळवून दिली।
तसेच नागाव कोटिंग इथं नांद्रेच्या जवळच आहे, तासगाव एरियातच येत आहे ते, त्या ठिकाणी आपल्यातील एक महिला मजुरीस गेली असताना तिला विजेचा करंट बसला होता आणि त्या करंटमध्ये ती मयत झाली. तर तिला मदत म्हणून आपल्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या समोर एक मागणी मांडून ते मयत घरात आणायच्या आत त्या महिलेला 20,000 रोख रक्कम मिळवून देण्याचं काम आपल्या जमनर क्रांती संघटनेने सांगली जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी केलं. त्याचबरोबर महापुरात आपला जीव धोक्यात घालून सांगलीवासियांचे प्राण वाचवणारा शंकर माने बोट चालक हा होता. सांगलीत ज्या बोटी आलत्या त्यात हा बोट चालक होता. शंकर माने यांच्या पत्नी सर्पदंश झाला होता आणि त्यात ती मयत झाली. तर त्यासाठी सांगली महानगरपालिकेकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील पूर्ण टीम त्या ठिकाणी होती. त्या ठिकाणी त्याला 3.5 लाख रुपयाची मदत आपण सांगली महानगरपालिकेतून मिळवून दिलेली. अशा पद्धतीचे काम आपल्या सांगली जिल्ह्याच्या टीमने केलेलं आहे. तर इथून पुढे आता जास्त काही बोलत नाही, सर्वांना बोलायचं आहे. तर मी एवढं सांगतो की जय मल्हार क्रांती संघटनेने जे जे आदेश दिले ते आदेश आम्ही सर्वस्व मानून आतापर्यंत आम्ही त्या आदेशांचे पालन करून काम केलेलं आहे. तर इथून पुढे देखील जे जे आदेश आमचे जय मल्हार क्रांती संघटना किंवा आमचे नेते दौलत नानासाहेब असतील किंवा अंकुशरावजी जाधव साहेब असतील ते तेथील ते काम आम्ही पूर्णपणे यशस्वी करू एवढंच सांगतो आणि थांबतो. जय मल्हार.